अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील वाकी रोड भागातील हरिओम नगर पार्ट 1 मधील रहिवासी डॉक्टर मयुरी चव्हाण यांच्या घरात काल रात्री चोरी झाल्याची घटना घडली आहे। या चोरीत अंदाजे 25,000 सोने, 10,000 रोख रक्कम व पाण्याची मोटार असाऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। डॉक्टर मयुरी चव्हाण या GM हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्यांच्या सासूचे निधन झाल्याकारणाने त्या सहपरिवार घर लॉक करून गावी गेल्या होत्या। याचाच फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात घुसत हा डल्ला मारला आहे। तर त्याचबरोबर त्या परिसरातीलच संजय चौधरी यांच्याकडे देखील त्याच रात्री चोरी झाली असून त्यांच्या घरातील देवघरात ठेवलेले चांदीचे देव या अज्ञात चोरट्यांनी लांबवले आहेत। अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। तर पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी हरिओम नगरातील नागरिकांकडून होत आहे। विश्वनाथ चव्हाण, माझी 4 दिवसापूर्वी माझी आई ते हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाल्यामुळे मी आम्ही त्यांना घेऊन घरी गेलेलो होतो। घरी गेलेलो असताना एक आज अचानक आम्हाला सकाळी फोन आला, 4 दिवसापूर्वी माझी आई एक्सपायर झाली। आज सकाळी अचानक फोन आला की तुमचं घर उघडं आहे, पाणीवाल्याने आवाज दिला असता त्यांना पाणीवाल्याला कळालं की पाण्याच्या जारवाल्याला त्यांनी शेजारच्यांना सांगितलं की घर तर उघडं आहे म्हणे, ते कुठे गेले? तर त्यांनी मला सकाळी कॉल केला की तुमच्या घरात बहुतेक चोरी झालेली आहे, तर काय आहे तुम्ही येऊन बघा। मग आम्ही लगेच एक अर्धा एक तासात आम्ही इथे पोहोचलो। त्यानंतर मी पोलिसांना इन्फॉर्म केलं कुठे हात न लावता, पोलीस येऊन पंचनामा वगैरे करून गेलेली आहे। आता बघू त्यावर काय रिप्लाय मिळतो। सोन्याच्या वस्तू येत्या 6-7 ग्रॅम, ते पण गेलेलं आहे। मुलीचं चांदीचं एक 10-1 बारचं सगळं मिक्स होतं, हातातलं, पायातलं, गळ्यातलं सर्व अशा वस्तू गायब झालेलं आहे। पाण्याची मोटर होती ती पण गायब झालेली आहे आणि काही किराणा होता ते सुद्धा त्यांनी काढून नेलेलं आहे। रोख रक्कम गेली काही? रोख रक्कम 2,000 कॅश होती, 1,800-1,900 रुपये कॅश, ती पण गेलेली आहे। आणि सगळं सामान त्यांनी विकून ठेवलेलं आहे, दरवाजाचा लॉक वगैरे करून। पर्स ओपन होती, त्याच्यामध्ये 2 ATM आहे, ते ATM इथेच आहे। पैसे होते ते घेऊन गेले, त्याच्यामध्ये पण हा पूर्ण गल्ला भरलेला होता, याच्यातून पैसे होते। तर याच्यात एवढे पैसे भेटले, पूर्ण गल्ला त्यांनी रिकामा केला आहे। त्याच्यामध्ये मणिमंगळसूत्र ठेवलेलं होतं 6 ग्रॅमचं, 6-7 ग्रॅमचं होतं, ते पण घेऊन गेले। आणि डुबूची ती पर्स होती, त्याच्यामध्ये चांदीचे दागिने होते, ती पर्सच गायब केली। हे खोटं वाटल्यामुळे त्यांनी हे फेकून गेले, हे पण चांदीचं आहे पण त्यांना खराब दिसल्यामुळे ते फेकून गेले। ठेवले आमचे सगळे बघितले, इथला एक डब्बा गायब केलाय, बाकी याच्यातून पापड वगैरे घेऊन गेले, याच्यातून डाळी घेऊन गेले, सगळं उघडू। पुष्पा संजय चौधरी, आम्ही नाचून खेळायला होतो, रात्री आमच्या घरी चोरी झाली। शेजाऱ्यांचा कॉल आला मला की कडी कोंडा तोडून चोरी झाली म्हणून, मग आम्ही द्याल घरातल्या वस्तू बघितल्या तर चांदीचे देव नाही, चांदीचे देव चोरीला गेले। वैष्णदेव केली चांदीची आणि मुंजे होते कुलदेवतेची मूर्ती चांदीची। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।